मुंबईच्या मानकुर्दमधल्या मंडळ परिसरात मोठी आग भडकली आहे. अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलेलं असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत. ही घटना आहे मुंबईच्या मानकुर्द परिसरातली. मंडळ परिसरामध्ये मोठी आग भडकली आहे. सूरज ओझा आपल्याला अधिक माहिती देत आहेत. सूरज, आग नेमकी कशामुळे लागली, सध्याची परिस्थिती काय आहे? ज्ञानदा, आपण पाहू शकतो व्हिज्युअल्समध्ये की किती मोठी आग आहे आणि इथे स्क्रॅपचं गोडाऊन आहे जिथे आग लागलेली आहे आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे. फायर ब्रिगेडचे गाड्या इथे आलेत आणि चांगली गोष्टी म्हणजे या आगीमध्ये कुठलाही व्यक्ती अडकलेला किंवा जखमी झालेला नाही आहे. आपले सहयोगी इथे प्रशांत बडे देखील सकाळपासूनच आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. प्रशांत, ही आग नेमका कशामुळे लागली आणि नेहमी लोक सांगायचे की इथे बऱ्याच काही वेळेने आग लागत असते? खरं तर सूरज, हा जर परिसर बघितला तर इथे मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थांची गोदामं आहेत. त्यामध्ये काळ्या तेलाची गोदामं असतील किंवा मग त्या इथे मोठ्या प्रमाणात कचरा असेल, प्लास्टिक असेल, त्याचबरोबर पुठ्ठे असतील, लाकड असतील, अशी मोठ्या प्रमाणात गोदाम आहेत. बाजूला हा मंडळाचा सगळा रहिवासी विभाग आहे, त्याच्या मागे डम्पिंग आणि त्याच्या मध्यावर असलेल्या या सगळ्या जागेमध्ये ही गोदामं उभी केली गेलेली आहेत. गेल्या 7 ते 8 वर्षातला जर अनुभव बघितला तर इथे किमान वर्षाला 2 ते 3 मोठ्या आगी लागतात आणि छोट्या आगींची संख्या ही देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. वारंवार इथे महानगरपालिका, पोलीस यांचं कॉम्बिन ऑपरेशन जे आहे ते होत असतं, तोडक कारवाई होत असते, मात्र पुन्हा एकदा अशाच प्रकारची गोदाम उभी राहिली जातात. काही लोकांशी बोलणं झाली झालं, त्यांचा काय नेमका आरोप आहे, ते काय म्हणत? खरं तर लोकांचा थेट आरोप आहे की ही आग जी आहे ती खरं तर सुनियोजित पद्धतीने दरवर्षी लागली जाते. इथे जी गोदामं आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर कारवाई होत नाही, मग कुठेतरी इथली इंटरनल जी युद्ध आहेत त्याच्यामध्ये व्यावसायिक युद्ध आहेत, त्यातून कदाचित ही आग लागली जात असावी, किंवा इथले जे जागा माफिया आहेत त्यांच्याकडून ही आग लागली जी आहे ती लावली जात असावी, असा आरोप आहे. सूरज, ताजे अपडेट्स तुमच्या दोघांकडनं आम्ही वेळोवेळी जाणून घेत राहू. सध्या आग भडकलेली आहे आणि अग्निशमन दलाच्या जवानांचा प्रयत्न आहे आग आटोक्यात आणण्याचा. धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.